फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी हिरव्या वाटणातील टेस्टी अशी मटण करीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडलेच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी अर्धा किलो मटण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. सुरुवातीला आपण मटण शिजून घेऊया. कुकरमध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये कांदा घालून घेऊ. येथे मी मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कट करून घेतले आहेत, ते घालून घेऊया. कांदा छान आपल्याला 2-3 मिनिट परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे. कांदा छान परतून घेऊया. 2-3 मिनिट कांदा छान परतून घेतला आहे. आता यामध्ये मी बारीक कट करून घेतलेले टमॅटो घालून घेत आहे. येथे मी मीडियम साईजचे 2 टमॅटो बारीक कट करून घेतले आहेत. हे पण 2-3 मिनिट छान परतून घेऊ. टमॅटो छान परतून झाला आहे. आता येथे मी अद्रक आणि लसूण वाटून घेतलं आहे, ते घालून घेऊया. हे पण मिनिटभर छान परतून घेऊ. आता यामध्ये थोडी हळद घालून घेऊ. हे पण छान परतून घेऊ. कांदा, टमॅटो, आलं, लसूण, हळद हे 2-3 मिनिट छान परतून घेतलं आहे. आता यामध्ये धुवून घेतलेले मटण घालून घेऊ. येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आता मीडियम गॅस फ्लेमवर मटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. 4-5 मिनिट मटण छान परतून घेतलं आहे. आता यामध्ये 1.5 चमचा मीठ घालून घेत आहे. आता यावर झाकण ठेवून देऊ आणि 5 मिनिटानंतर चेक करूया. 5-7 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता मटणाला छान पाणी सुटलेलं आहे. गॅसवर मी एक साईडला गरम पाणी करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊ. येथे मी 2 ग्लास गरम पाणी घालून घेत आहे. मीडियम गॅस फ्लेमवर मटण शिजून घेऊ. मटण शिजेपर्यंत भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. येथे मी 2 कांदे फोडून घेतले आहेत. आता याला आपण भाजून घेऊ. येथे मी पापड भाजायच्या जाळीवर कांदे भाजण्यासाठी ठेवले आहेत. अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, ते पण भाजून घेऊया. खोबरं आपल्याला दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे. बघू शकता येथे मी खोबरं छान भाजून घेतलं आहे. आता काढून घेऊया. कांदा पण छान भाजून झाला आहे. आता काढून घेऊ. तव्यामध्ये मी अर्धा पळी तेल घालून घेत आहे. आता यामध्ये भाजून घेतलेला कांदा घालून घेतला आहे. हे पण छान परतून घेऊ. कांदा छान परतून घेतला आहे. आता यामध्येच 1 चमचा धने, तेजपत्ता, स्टारफूल, 2 लवंग, 2 मिरे, इलायची आणि दालचिनी हे पण परतून घेऊया. आता हे छान परतून घेतलं आहे. हे साईडला करून घेऊ. आणि भाजून घेतलेलं खोबरं येथे मी स्लाइस करून घेतले आहे, ते पण भाजून घेऊया. खोबरं भाजण्यासाठी येथे मी थोडं तेल घालून घेत आहे. आता यामध्ये खोबरं भाजून घेऊ. खोबरं पण तेलामध्ये छान परतून घेतलं आहे. आता यामध्ये मी आलं घालून घेत आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या. हे सर्व मसाला छान परतून घेतला आहे. आता मिरच्या भाजून घेऊया. थोडं तेल घालून घेतलं आहे. आता मिरच्या घालून घेतल्या आहेत. येथे मी 7-8 हिरव्या मिरच्या तेलामध्ये छान परतून घेतल्या आहेत. बघू शकता मिरच्या पण छान भाजून घेतल्या आहेत. सर्व मसाला येथे मी तेलामध्ये छान परतून घेतला आहे. आता गॅस बंद करून घेऊ. 10 मिनटं झालेली आहेत. बघू शकता मसाला छान थंड झाला आहे. आता मिक्सर जारमध्ये भाजून घेतलेला मसाला घालून घेऊ. आणि आता कोथिंबीर आणि मीठ घालून घेऊ आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया.
येथे मी थोडं पाणी घालून मसाल्याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे. येथे मी कुकरच्या 5 शिट्या करून घेतल्या आहेत. आता आपण मटण शिजलं का चेक करूया. बघू शकता मटण पण छान शिजलं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. कढईमध्ये मी 2 पळी तेल घालून घेतलं आहे. आता तेल छान गरम झालं आहे. यामध्ये थोडी हळद घालून घेऊ आणि वाटून घेतलेल्या मसाल्याची फाईन पेस्ट घालून घेऊया. हे तेलामध्ये छान 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅस फ्लेमवर मसाला येथे आपण 3-4 मिनिट तेलामध्ये छान परतून घेतला आहे. आता यामध्ये मटणचे पीस घालून घेऊ. हे पण छान परतून घेऊया. मसाल्यामध्ये मटणचे पीस छान परतून घेतले आहेत. आता यावर 5 मिनिट झाकण ठेवून देऊ. 5 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता मसाल्यामध्ये पीस छान परतून घेतले आहेत. आता यामध्ये मटणचा स्टॉक घालून घेऊ आणि हे छान मिक्स करून घेऊया. आता थोडं मीठ घालून घेऊया. मसाला वाटतानाच यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता मी थोडंच मीठ घालून घेतलं आहे. अर्धा लिंबाचा रस घालून घेऊ आणि हे छान मिक्स करून घेऊया. मीडियम गॅस फ्लेमवर भाजी 5 मिनिटं छान उकळून घ्यायची आहे. 5 मिनिट भाजी छान उकळून घेतली आहे. आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया. बघू शकता हिरव्या वाटणातील मटणाचं कालवण तयार आहे. खूप छान झालं आहे. आता आपण सर्व करून घेऊया. बघू शकता हिरव्या वाटणातील मटणाचं कालवण खूप टेस्टी झालं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.